मनोज त्या आकृतीकडे पाहत चालत पुढे येत म्हणाला सुन्या तू कधी आलास आणि गाडीचा आवाज कसा नाही आला गाडी बंद करून आउट ऑफ मारात याची तुला लय घाण सवय बघ कधी रस्त्यावर कोणी ठोकून गेला की मग कळेल तुला सुनील अजून तसाच उभा होता मनोजला काहीतरी सांगायचं होतं पण त्याच्याने धाडस होईना सुनील बाजूला जात जमिनीवर एके ठिकाणी अगदी शांतपणे बसला सुन्या काय झालं एवढा शांत का आहेस सुनील खूपच घाबरलेला तो काहीच बोलत नसला तरी मनोजला त्याची अवस्था समजत होती काय रे गाडी कुठे ठोकलीस काय आपल्या घुडघ्यात मान खुपसून बसलेल्या सुनीलने अगदी शांतपणे होकार दिला पण सुनीलच्या होकाराने मात्र मनोज पुरता हादरून गेला काय कोण खपलं का मनोजने विचारलं पण सुनील मात्र अगदी शांतपणे बसून होता आभाळात ढगांच्या आडोशाला गेलेली चंद्रकोर आता हळूहळू बाहेर येऊ हो लागली मघापासून मिट्ट काळोखानं दाटलेला परिसर आता पुन्हा एकदा चंद्राच्या शीतल प्रकाशाने उजळून जाऊ लागला गहिऱ्या काळोखाला भेदत पुन्हा एकदा प्रकाशानं आपलं अस्तित्व पूर्ववत करायला सुरुवात केली चंद्राच्या शीतल प्रकाशात मनोजनं सुनीलचं रूप पाहिलं आणि त्याला धक्काच बसला डोक्यावरील काळ्याभोर केसांमधून निघालेली रक्ताची धार त्याच्या चेहऱ्यावरून खाली उघळत मानेपर्यंत येत आता घट्ट झाली होती कपड्यांवर हातापायांवर सर्वत्रच रक्ताचे घट्ट लाल भडक डाग दिसत होते सुनीलची ही अवस्था पाहून मनोज पुरता हादरून गेला त्याची जखमी अवस्था पाहून त्यानं विचारलं अरे पण हे झालं कसं सुनील शून्यात पाहत अगदी शांतपणे म्हणाला वाईन शॉपमधून दारूची बाटली घेतली आणि गाडीला किक मारली हायवेला पानाच्या टपरीवर गुटख्याच्या दोन पुढ्या घेतल्या आणि मागे वळणार तोच भरधाव वेगाने आलेला ट्रक थेट पानाच्या टपरीत घुसला अरे बापरे कोणी मेलं काय मनोजच्या तोंडून बाहेर पडलेले ते उद्गार ऐकून सुनील शांतपणे म्हणाला हो एकाचा ट्रक आणि टपरीच्या मध्ये अडकून चेंदा मेंदा झालाय आणि एक जण गाडीच्या चाकाखाली चिरडून ठार झालाय चार पाच जण जखमी झालेत सुनीलचं बोलणं ऐकून मनोज जरा रागातच म्हणाला सुन्या साल्या तुला पण एवढं लागलंय तू इकडे कशाला आलायस सरळ दवाखान्यात जायचं ना चल उठ दवाखान्यात जाऊया दवाखान्यात सुनीलच्या चेहऱ्यावर पसरलेले ते विचित्र हास्य पाहून मनोज काहीसा गोंधळला हसतोच काय तुझ्याशी बोलतोय चला ती दवाखान्यात जाऊ मनोजचे ते शब्द ऐकून सुनील अगदी शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला दवाखान्यात आता त्याचा काही उपयोग नाही सुनीलचं हे कोड्यातलं बोलणं मनोजच्या काही केल्या डोक्यात शिरत नव्हतं पण जखमी असूनही सुनील दवाखान्यात जाण्याऐवजी दारू घेऊन इकडे आल्यानं त्याला जरा जास्तच राग आला होता उपयोग नाही म्हणजे तुला काही झालं तर तुझ्या घरचे आयुष्यभर माझ्या नावाने खडे फोडतील चल उठ पटकन असं बोलतच मनोजने सुनीलचा हात धरण्याचा प्रयत्न केला तसा सुनील झटकन बाजूला झाला सुन्या लई झाली तुझी नाटकं उगाच डोकं फिरू नको नाहीतर दोन मुस्काटात हाणून दवाखान्यात उचलून नाही मनोजला असं चिडलेलं पाहून सुनील शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला दवाखान्यात जाऊन आता काहीच उपयोग नाही कारण गाडीच्या चाकाखाली सापडून जो ठार झाला तो मीच आहे सुनीलच्या तोंडातून बाहेर पडलेले वाक्य ऐकून मनोज स्तब्ध झाला डोळे विस्वारून तो सुनीलकडे एकसारखा पाहत होता त्याची जणू विचार करण्याची शक्ती संपली होती चंद्राच्या प्रकाशात त्याला सुनीलच्या मागे काही अंतरावर जे दिसले ते पाहून त्याचं डोकं सुन्न झालं एखादी वीज चमकावी त्याचप्रमाणे साऱ्या गोष्टींचा त्याला उलगडा झाला त्यानं भयभीत नजरेनं सुनीलच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाला मी तुझ्या कानाखाली जाळ काढायच्या आत पाठीमागे गाडीच्या हँडलला अडकवलेली दारूच्या बाटलीची पिशवी आण आणि हो एवढ्या जखमांनी मरत नाहीस आता दारू प्यायची आणि मग हॉस्पिटलला जायचं मनोजच्या तोंडातून बाहेर पडलेले वाक्य ऐकून सुनीलला डोक्याला हातच लावला तू ज्या आईला एवढं सगळं प्लॅनिंग करून पण कळलं तुला साल्या माझी फाटली होती पण तुझ्या पाठीमागं गाडीची आकृती दिसली आता भूत असतं तर एकटंच आलं असतं ना गाडी कशी इथवर आणणार हो ना मनोजचं बोलणं ऐकून सुनील म्हणाला म्हणजे मन भूत गाडी चालू शकत नाही असं तुला वाटतंय तर आणि चालत गाडीला अडकवलेलं पार्सल समोर आणून ठेवलं सुनीलने दोघांचे पेक बनवायला सुरुवात केली पण मनोज मात्र आजूबाजूचा परिसर निहाळत होता चंद्राच्या नितळ प्रकाशात त्यांचा पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला सुनीलने दारूचे दोन पेग समोर ठेवले आणि पिशवीत हात घालून प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेलं चिकन सिक्स्टी फाय उघडलं चिकनच्या खमंग वासाने दोघांच्या तोंडात पाणी आलं पेग हातात घेणार तोच मनोजच्या कानावर कसलासा आवाज आला म्हण्या काय झालं सुनील त्याच्याकडे पाहत म्हणाला तुला कसला आवाज येतोय का रे मनोजनंही दबक्या आवाजात विचारलं त्याचा प्रश्न ऐकून सुनील मात्र अस्वस्थ झाला आधीच त्याला या जागेवर यायचं नव्हतं मनोजच्या हट्टापायी त्याला इथं नाईला येणं भाग पडलेलं तो आवाज मनोज अगदी शांतपणे कान देऊन ऐकत होता त्यामुळे आता सुनीलनेही आपले कान त्या आवाजावर केंद्रित केले निरव जीवघेणी शांतता या परिसरात एखाद्या दहशतीप्रमाणे पसरली होती चंद्राच्या नितळ प्रकाशात आजूबाजूचा परिसर उजळून गेला असला तरी आकाशात जमलेल्या ढगांनी चंद्राला आपल्या कवेत घेताच काळोखाचं भयाण साम्राज्य त्या परिसरावर कायम व्हायचं राहून राहून एक अनामिक शक्तीचं अस्तित्व दोघांनाही त्या परिसरात जाणवू लागलं लहानातल्या लहान आवाज देखील दोघांच्या कानावर अगदी स्पष्टपणे येत होता आणि एका आवाजाने दोघांचं लक्ष वेधून घेतलं सुनी आवाज ऐकलास का मनोजच्या प्रश्नावर सुनीलनं होकारार्थी मान हलवली आणि शांतपणे तो आवाज ऐकत म्हणाला एखाद्या पक्षाच्या पंखाची फडफड व्हावी असा आवाज वाटतोय रे सुनीलच्या तोंडातून बाहेर पडलेले ते वाक्य ऐकून मनोजच्या डोक्यात प्रकाश पडला अरे हे माझ्या डोक्यात कसं नाही आलं आणि हातात पाण्याची बाटली घेऊन मनोज उभा राहिला त्याला जागेवरून उठलेलं पाहून सुनीलनं विचारलं काय झालं रे अचानक तुझ्या लक्षात काय आलं अरे एक टिटवी मगाशी जमिनीवर आदळली तिच्या पंखांची फडफड ऐकू येते म्हणून ती अजून जिवंत आहे थांबतीला पाणी पाचतो टीटीवी हा शब्द ऐकताच सुनीलच्या काळजाचा ठोका चुकला परवा रात्री घडलेला तो प्रसंग नजरेसमोर उभा राहिला सोबत त्या पुजाऱ्यांना सांगितलेलं सारं काही आठवू लागलं नसानसात भिनलेली दारू जशी झटक्यात उतरली काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं मनोज मात्र पाण्याची बाटली घेऊन आपल्या जागेवरून उठला एव्हाना पुन्हा एकदा चंद्राची कोर हळुवारपणे ढगांच्या मागे जाऊ लागली तसा चंद्राच्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने उजळलेला तो परिसर पुन्हा एकदा गहिऱ्या काळोखाच्या कवेत सामावू लागला मनोजच्या प्रत्येक पावलासोबत मागून ढगांची सावलीही त्याचा पाठलाग करत पुढे सरकू लागली त्याची नजर खिळली होती ती पळसाच्या झाडामागून येणाऱ्या पंखांच्या आवाजावर चंद्रकोर पुन्हा एकदा पूर्णपणे काळाभोर ढगांच्या मागे गेली आणि परिसर पुन्हा एकदा काळोखानं व्यापून गेला चालत चालत मनोज जेव्हा ना त्या पळसाच्या झाडामागे आला होता पण समोरचं दृश्य पाहून त्याच्या काळजात अगदी धस्त झालं तिथं कुठलाच पक्षी नव्हता पण त्या पक्षाच्या जागी जे होतं ते पाहून कोणाच्याही काळजात धडकी भरली असती मनोज जवळजवळ किंचाळलाच तसा आधीच भितरलेला सुनील जसा हतबल झाल्यासारखा ओरडला म्हण काय झालं रे सुनील धावतच मनोजच्या दिशेने गेला आणि समोरचे दृश्य पाहून तोही आपल्या जागेवरच थांबला धडधडत्या काळजाने दोघेही एकमेकांकडे पाहत होते झुडपाच्या पलीकडे कोणाचं तरी प्रेत होत डोकं फुटून मेंदू बाहेर पडल्यानं रक्त जमिनीवर पसरून तिथली जागा पूर्णपणे काळी दिसत होती एव्हाना आपल्या धाडशीपणाच्या बढ्या मारणारा मनोज आता मात्र पुरता हादरून गेला होता जमिनीत पाय रुतल्यासारखा तो एका जागेवरच उभा होता सुनील झटकन त्या प्रेताजवळ गेला आणि जमिनीवर पालथ्या पडलेल्या त्या प्रेताला त्यानं नीट केलं रक्तानं पूर्णपणे माखलेल्या त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केलेलं चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला ओळखीचं काही सापडतंय का हे पाहायला त्यानं पॅनच्या खिशात हात घातला पण काहीच सापडलं नाही त्या परिसरात लुटमारीसाठी बऱ्याच लोकांचे खून झालेत हे त्याला माहीत होतं सुन्या झटकन इथून चल नाहीतर विनाकारण पोलीस आपल्याला धरतील ते प्रेत तसंच टाकून दोघेही बाहेर पडले दारू चिकन तसंच गुंडाळून एका खड्ड्यात फेकून देत सुनीलला गाडीला किक मारली मनास आल्या तुला तरी सांगत होतो माझ्या रूममध्ये मा ढोसत बसू पण ऐकणार कोण सुनीलची बडबड सुरूच होती गाडीवर बसत मनोजनं पुन्हा एकदा त्या मृतदेहाकडे पाहिलं एव्हाना सुनीलला गाडीचा वेग वाढवला सुसाट वेगाने त्यांची मोटारसायकल घराच्या दिशेने निघाली मनोजला घराजवळ सोडून तो आपल्या घरी परतला जे पाहिलं ते भयंकर होत रूममध्ये येताच फ्रीजमधली पाण्याची बाटली घेऊन आपल्या डोक्यावर ओतली त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता भीती एवढीच होती की उद्या पोलीस आपल्याला पकडतील एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते जे पाहिलेलं त्यानं झोप लागेल असं वाटत नव्हतं हाच विचार करत तू अंथरुणावर पडून राहिला